केंद्रीय गृह मंत्रालयाला दर 2 तासांनी आता अपडेट द्यावे लागणार आहे. सर्व राज्यांना त्यांच्या कायदा सुव्यवस्थेची माहिती द्यावी लागणार आहे आणि ती दर 2 तासांना द्यावी लागणार आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं हा मोठा निर्णय घेतला आहे. सर्व राज्यांना मंत्री अमित शहा यांनी तसे आदेश दिले. कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर गृह मंत्रालय ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. तर आता केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रत्येक राज्यानं दर 2 तासांनी आपल्या राज्याची स्थितीचा आढावा द्यावा लागणार आहे, माहिती द्यावी लागणार आहे, कारण गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. नुकतंच कोलकातामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर रेप झालेला होता आणि त्याचबरोबर तिची हत्या झाली होती. तसाच काहीसा प्रकार उत्तराखंडमध्ये सुद्धा घडलेला होता. या ठिकाणी एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आता गृहमंत्रालय प्रशासन खडबडून साकत झाल्याचं पाहायला मिळतं. ऍक्शन मोडवर आलेलं आहे आणि प्रत्येक राज्याला आपल्या कायदा व सुव्यवस्थेविषयीची माहिती प्रत्येक 2 तासांनी गृहमंत्रालयाला कळवावी लागणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.